मित्रांनो, आता आम्ही आलोय टॉवरच्या इकडे. कुठला टॉवर आहे? तर तिथे बुर्ज काहीतरी लिहिले. थांबा, तुम्हाला एक दाखवतो त्याच्यामध्ये काय लिहिलं ते. एक मिनिट थांबा. आम्हाला पण एवढं काय माहिती नाही, फक्त टॉवर म्हणून असं बोलतात. हे बघा बघा, संत अगस्तीन गिरजाघर का बुर्ज असे. आता बघूया वरती जाऊन. एकदम खूप जुनं वाटतं मला ते. बघूया एक एक. हे बघा हा टॉवर आहे. पुढे पण अजून वर जायचं आहे, मग बघूया. चला मित्रांनो, आता मी जस्ट शिड्या चढून वर आलो. बघा कसे काय ते आयला. वन साइड एकदम ते फोर्ट टाइप आहे. वन साइड आहे. अरे मला ना हे एकदम कॉन्व्हेंट 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 बघा 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 जय. मला ही जागा कुठची वाटते माहितीये, वॉन्टेड पिक्चर मध्ये बघ शूटआउट होत होत फटाफट पाट फुट ते वाटतं मला. काय म्हणतात त्याचं नाव हे ती हे वाटत. अरे तुमचा तो ब्लॉगर कोण? ह्युमन लेजंड खेळतो का ते? वरती थोडं काय माझ्या ब्लॉग मध्ये काय काय बघतोय श्रीमानचे पब्लिक भडकेला भाई. हे बघा, हा ती एक गोष्ट निदर्शनात आली. इथे कोणी काय उंगली नाही केली लिहून काय काय. नाही तर आपल्या किल्ल्यांवरती प्रेमाचे दिल काय काय काय. पूर्ण टॉवर तो गेला रे, फट्ट मोठा असेल ना. है ना, इथे पॅक झालंय. काय हे सीमा के आगे प्रवेश निषेध हे दिवार पण न लिखे. म्हणजे याच्यावरती चढून जायचं आपल्याला. चला त्याच्यामध्ये. अरे ते हे वीर वगैरे असेल त्यांची. पूर्वीची लोक याच्यात आंघोळ करत असतील. अच्छा, हे जास्त पुढे नका जाऊ. मित्रांनो, पण अरे मला ह्याचं मेन हेच नाही माहिती, हिस्ट्रीच नाही माहिती ह्याची. काय टॉवर ते बोललेत, पण इकडे कोण राहायचे काय मोठी बेल असते ते वाजवत असेल कुठे? ते आहे ना, नाही रे तिथून ते म्हणजे ते हे लक्ष देण्यासाठीच असेल तो एवढं मोठं टॉवर. कोण म्हणजे वरती ते दिवारून पण चढणं म्हणा. मित्रांनो, एक नंबर जागा आहे, कधी आला तर व्हिजिट करा इकडे. न साऊथ गोवामध्ये एकदम शांत जागा आहे. संत निकोलस को समर्पित वेदी. मस्त वन साइड जागा, वन साइड एकदम भारी जागा आहे. नक्की या, नक्की या. किती फूट असेल त्या जवळ जवळ? हट हट दीडशा पागल. हाईटच आहे ते 5'11" आहे. 100-200 फूट असेल तुषार. 100-200 फूट असेल. हट जास्त असेल भे काय एवढं उंच भेंडी. 100-200 हट अशक्य. चलो चला मित्रांनो, बघितलं असेल म्हणजे एवढंच आहे फिरण्यासारखं इकडे. पण एकदम क्लायमेट एक नंबर आहे, एकदम शांतता आहे. कधी आलात तर नक्की व्हिजिट करा. तर आम्ही जातो दुसरीकडे फिरायला, बघूया. चला
हे बघा मित्रांनो, पूर्ण असं लादीवरती त्यांनी छापेत, पण काय ते आपल्याला माहिती काय असेल रे, म्हणजे त्यांचा काहीतरी संदेश इन्फॉर्मेशन खूप आहे असेल लादीवरती. म्हणजे बघा बघा इकडे पण आहेत, तिकडे आहेत, सगळीकडे त्या साईडला. हे बघा प्रत्येक ठिकाणी वन साइड. अरे हे बघा, अरे वडा पाय काढ, पण हे वेगळं आहे, हे स्टॅक आहे, पिल्ड आहे. अरे ही पूर्ण म्हणजे ही कुठची भाषा असेल ही? फॉर लेडी ऑफ सॉरो को समर्पित वेदी. हा लॅटिन आहे, लॅटिन. हा एका तासाची क्रूज असते. अच्छा, म्हणजे क्रूज मध्ये मोठ्या बोट मध्ये फिरवून घेऊन येतात. 300 रुपये पर 600 रुपये एका तासाचे. आपण नाही का काल बघितलं ते वाटत. म्हणजे ते ह्या रिवरच होत का रे? अच्छा अच्छा, पण ते आपल्याला ते बस येईल ना त्यांची घ्यायला. डिनर क्रूज जर घेतला 3-10 हजार तर ते 1.5 हजार घेतात. 1800 रुपये. अच्छा, पहिले 1.5 हजार होते, आता काय जसे जसे वाढतात तसे तसे रेट वाढत जातात. बेल्टिन रॉयल 3.5 हजार. अच्छा, बिग डॅडी 3.5-4 हजार. अरे बाप, इथे माणूस पैसे नाही जात असेल आणि खाली होऊ नयेत असेल. सगळे कसिनोचे क्रूज होते आणि वाटत तिकडे म्हणजे सगळे पैसे विसे जुगार वगैरे खेळायचे जावे. आम्ही लोक पणजी मध्ये आलोय. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आता आम्ही कुठे आलोय, ही जागा ओळखीची असेल सगळ्यांच्या. खूप जण येऊन पण गेले असेल, गेले असाल, पण आम्ही आता फर्स्ट टाइम आलो. हे बघा आम्ही कुठे दाखवतो तुम्हाला, हे चर्च. तुम्हाला काय वाटतं ओळखीचं ह्याच्यामध्ये आठवा आणि कमेंटमध्ये सांगा. तुमच्या माहितीसाठी म्हणजे जरा सांगतो की म्हणजे हे सिम्बामध्ये मूवीमध्ये ना इकडचे शूटिंग आहे, आणि सिंगम मध्ये पण जयकान सिकरे वगैरे टिघू वगैरे पण त्या साईडलाच आहे. इकडे बघा वन साइड घर आहे. हे मला खूप आवडलं, वन ऑफ द बेस्ट. काय चर्च आहे, हा एक नंबर चर्च. चला आता फोटोशूट करतो आम्ही जरा. तर मित्रांनो, हे बघा आम्ही आता सध्या एंट्री केली. हे बघा डेकोरेशन वगैरे कसं केलं. समोरची अशी रंगीत घर आहेत या साईडला पण. म्हणजे इकडे बघा या शिड्या खाली, आणि इकडून हा रोड गेला, इकडून ती शूटिंग झालेली ना हे सगळे. तर आता सगळं वरचं एक्सप्लोअर करतो तुम्हाला, वरती काय काय येते. चलो आता ही वरती नाही जागा. अरे शिट, आम्हाला वरती पण जायचं होतं मित्रांनो. बघा ती बेल लावली ना, तुमचं बाईल के तिथे नो एंट्री आहे. हे बघा, तर आता आपण इथपर्यंतच बघू शकतो कसं काय ते. आणि हा व्ह्यू बघा, एकदम क्लासिक व्ह्यू. हे बघा
इथे एवढंच आहे फिरण्यासारखं. चर्च बघू शकता तुम्ही आणि इथे घर आहेत ना त्या साईडला आहेत, तिकडे पण आता जातो. इथे पण शूट वगैरे करतो आणि फोटो काढतो. चला तर मित्रांनो, तुम्हाला जे घर मी बोललेलो फायनली आम्ही त्या घरांच्या इकडे आलो. तर फाउंटन हे काय रे, फाउंटन काय बोलतात त्यांना चांगलं मला नावच येत नाही तोंडात. पहिल्यांदा आलो ना, फर्स्ट टाइम. ते बघा तिकडे पण ब्लॉगिंग चालू आहे. ही सगळी घर आहेत या साईडला. इकडे पण एक व्हाईट आहे आणि इकडून आता आम्ही फोटोशूट करणार आणि तुम्हाला शूट घेऊन सगळं दाखवतो. मग मी फोटोशूट करतो सगळं. चला मित्रांनो, आता आम्ही येऊन आराम केलेला जस्ट. आता आलोय पाणीपुरी खायला. हे बघा वन साइड वर पाणीपुरी बनवत आहेत तिकडे. तो बघा तुषार ब्लॉगर आणि हितेश तांबे ब्लॉगर वन साइड. नुसते ब्लॉगिंग, नुसते ब्लॉगिंग. हा इकडे पाणीपुरी खातो, जरा रेस्ट करतो आणि मग परत जेवायला जातो. जेवण मग आता उद्या सकाळी निघायचं आम्हाला, म्हणजे सकाळी. चला आणि हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरात लवकर आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू ब्लॉग मार्फत की किती खर्च झाला काय झाला. तर चला आतासाठी बाय बाय. आणि जेवण का असेल तर तुम्हाला नक्की दाखवेल पुढच्या क्लिपमध्ये. तर बाय बाय. चला मित्रांनो, शेवटची पाणीपुरी मस्त होती भाईकडे. तर आम्ही जवळजवळ आधी दोन प्लेट खाल्ल्या, नंतर पाच प्लेट खाल्ल्या सगळ्यांना. ते सावली म्हणून एक प्लेट 40 रुपयाची होती. म्हणजे कॅल्क्युलेट करा तुम्ही किती जणांचे झाले काय काय. तर आता जाऊ, जरा फिरू, मग येऊ, मग आराम करून येऊ तसं काही नाही. चला बाय. Was lost.